महाराष्ट्रानंतर आता भाजप शासित मध्य प्रदेश मध्ये दारू स्वस्त होणार आहे, कारण तिथल्या शिवराज सिंग चौहान सरकारने विदेशी दारूवरचा कर 10% कमी केलाय, शिवाय देशी दारूही स्वस्त होणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे मध्य प्रदेशात दारूची बाटली आता 50 ते 500 रुपयांनी स्वस्त होईल. 1 एप्रिलपासून हे नवे दर लागू असतील. मध्य प्रदेश सरकारने दर घटवल्यामुळे 110 रुपयांना मिळणारी दारू आता 85 रुपयांना मिळणार आहे. शिवराज सिंग चौहान सरकारने कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत नव्या दारू धोरणाला मंजुरी दिली, त्याच हेरिटेज दारू बनवण्यास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आदिवासी मोहापासून दारू बनवून विकू शकतील. नव्या दारू धोरणानुसार वार्षिक 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेली व्यक्ती 50,000 रुपये भरून स्वतःच घरी बारचा परवाना घेऊ शकेल. स्वतःसाठी घरीच ते बारचा परवाना घेऊ शकते. शिवाय घरी दारू ठेवण्याची मर्यादा 4 पटींनी वाढवण्यात आली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.